नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की बीटेक नंतर किती पगार मिळतो। जर तुम्ही पण बीटेक करायचा विचार करत असाल तर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की बीटेक नंतर किती पगार मिळतो, तर चला बघूया या व्हिडिओमध्ये किती पगार मिळतो। जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, चला बघूया। तर त्यासाठी मी काही फॅक्टर्स काढले। जर तुम्हाला समजा तुमची सॅलरी जर हे करायची असेल तर तुमचं कॉलेज काय होतं की जर समजा तुम्ही एखाद्या चांगल्या टॉप कॉलेजमधून जर समजा बीटेक केलंय आणि तुमचं इन कॅम्पस जर निवड झाली त्या कॉलेजमधून इंटरव्ह्यू मधून डायरेक्ट सिलेक्ट होते तुम्ही, तर तुम्हाला जे पॅकेज असतं ते खूप जास्ती मिळतं। आणि जर तुमचं नॉलेज आणि स्किल, जसं की इंटरव्ह्यू मध्ये जेवढं चांगलं तुमचं नॉलेज आणि स्किल तुम्ही त्यांना डिस्प्ले कराल, त्यांना दाखवाल, तर तेवढं जास्त तुमचं पॅकेज मिळतं। आणि जर ॲव्हरेज सर पॅकेज बघितलं समजा आपण बीटेक नंतर, तर जे 20 ते 22 लाखांचं पॅकेज तुम्हाला पर इयरसाठी सहज मिळून जाईल। जर तुम्ही चांगलं इंटरव्ह्यू मध्ये जर हे केलं असेल तर तुम्हाला 20 ते 22 लाखांचं पॅकेज सहज मिळून जाईल। असं बी होऊ शकतं की जर समजा तुम्ही नवीन असाल ऑफ कॅम्पसला जात असाल तर तिथे कदाचित तुम्हाला 6-7 लाखांचं पण पॅकेज मिळेल, पण 2 वर्षांनी तुम्ही पण 20-22 लाखापर्यंत सहज जाऊ शकता।